मध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत करता। आम्ही प्रोग्रेसिव्ह फ्रंट ऑफ गोवा, माझ्याबरोबर असा बाब महेश मांबरे, प्रोफेसर प्रज्वल साखरदांडे, रवी हरमलकर, रितेश शेणाय। आम्ही आज पत्रकार परिषद घेऊपाचे कारण म्हटल्यार जे किदें फाटले 4-5 दीस चल्ला गोंयान त्या गोष्टीचो आक्रोश जनतेसमोर मांडपाक लागून आज आम्ही जमिल्ले आसा। जे किदें मेळावलीन घडटा आयच्या तारखेक तेजो प्रोग्रेसिव्ह फ्रंट ऑफ गोवा निषेध करता, सरकाराचो निषेध करता आणि पोलिसांचो निषेध करता। पण जेन्ना पोलिसांचो आम्ही निषेध करता तेन्ना आमकां दुख्ख जाता, कारण तो एक आमचो खांबो, पण तो खांबो हाल्लेलो आसा। आज हे आमकां उलोवपाची परिस्थिती ह्या खातीर आयिल्ली आसा की जेन्ना खंयचोय एक गट आंदोलन करता ते आंदोलन चिड्डोवपाचो प्रयत्न, मुख्यमंत्री म्हणटा तुम्ही किदेंय केल्यार कोता येता पूण आय आय टी थंयच जातली, वो अट्टाहास मुख्यमंत्र्याचो कित्याक, वो गोंयच्या जनतेन समजून घेवंक जाय अशें म्हाका तरी दिसता। आयज आमी हांगा आसात पण मेळावली लोकांची परिस्थिती कितें आसा पळय ती लोकांनी, गोंयच्या लोकांनी समजून घेवंक जाय। मेळावली असो एक डावट मारता ज्या जाग्यार आय येतली तेज्या आजूबाजूची जमीन कोणें घेवन दवरल्या काय कितें, असो एक आमकां संशय आसा आनी तो विचार करपाची गरज। कोणाची नांवां घेना, कारण आय आय टीचो विशय जो आसा आमकां खबर आसा आय आय टी करपाची गरज, इट्स एज्युकेशनल हब, पण आय आय टी फक्त मेळावलीनूच कित्याक आनी त्याच जागेर कित्याक, हो एक मोठो प्रश्न पडटा। आय आय टीक लागून केप्या क्विंटल जागो आसा जो गव्हर्मेंटान एक्वायर्ड केल्लो जागो आसा, थंय गव्हर्मेंट करपाक रेडी कित्याक ना? सांग्या वेलो आमदार सांगता की सांग्यार आय आय टी हाडात, पूण सरकार थंय दिवपाक रेडी ना कित्याक? फोंडे सुदीनबाब देवळीकर सांगता की फर्मागुडेर हाडात, थंय व्हरपाक रेडी ना। हो फक्त अट्टाहास आय आय टीचो फक्त मेळावलीन करप आनी गोर गरीब जनतेक चिड्डोवन उडोवप। आतां हें कांय बेश्टेच उलयना चिड्डोवन उडोवप म्हटल्यार, कारण आमी पळयल्लें आसा कशें पोलिसांनी बायलांच्या छाताडाचेर पांय दवरून हे चिड्डोवपाचो प्रयत्न केला, हें एक निंदनीय आसा। आज म्हाका भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा विचारपाचें आसा, तुमी खंय गेल्यात? तुमकां हें दिसलें ना जेन्ना एक पोलीस गव्हर्मेंटाच्या सांगण्या वयल्यान बायलांच्या छातयेचेर पांय दवरून फुडें वता, त्या टायमार महिला मोर्चा जी आसा ते सेफ आसा ती येता? गोंयचे वुमन्स कमिशन खंय गेले? गोंयचे ह्युमन रायट्स कमिशन खंय गेले? ह्यो सगळो विशय जो आसा पळय आज लोकांनी लक्षांत घेवंक जाय। आमच्या दोळ्या समोर जेन्ना प्रोग्रेसिव्ह फ्रंट म्हणून आमी जेन्ना विचार करता तेन्ना आमच्या दोळ्या समोर एक पिक्चर तयार जाता। ते पिक्चर अशें की गोंय जे आसा ते आयच्या तारखेक ब्युरोक्रेट्स रयता। आमचो मुख्यमंत्री हो पपेट आसा आनी पपेट हो ब्युरोक्रेट्साच्या हातींतलो पपेट आसा। ताणें फक्त आपूण म्हणून येवन प्रेस कॉन्फरन्सान चार गजाली सांगप, पूण खरें जर कोणी कितें करता आसत जाल्यार गोंयचे ब्युरोक्रेट्स करता। आनी हे ब्युरोक्रेट्स जर हे कितें करता आसत जाल्यार कोणाच्या सांगण्या वयल्यान करता? तर हे केंद्र सरकाराच्या सांगण्या वयल्यान करता असो आमचो आरोप आसा। ह्या सगळ्या हेतून आमचो असो आरोप आसा की प्रधानमंत्री आनी अमित शाह जे आसा तेंचो कितें ना कितें इंट्रस्ट हांगा आसा, मेळावलीन कितें ना कितें इंट्रस्ट आसा अशें आमकां दिसता, मोल्यान कितें ना कितें इंट्रस्ट आसा असो आमकां डावट मारता। कारण जेन्ना गोंयचे डीजीपी स्टेटमेंट करता की पोलीस फोर्स घालून सुद्दां आमी मोल्याचे प्रोजेक्ट करपाक गव्हर्मेंटाक सपोर्ट करतले, आज तेंच्यांनी मेळावलीन ते प्रूव केल्ले आसा की पोलीस फोर्स घालूनच ते प्रोजेक्ट करतले। सो लोकांनी कितलोय जरी आंदोलन केलें, गोंयचे लोक कितलोय पेटलो, तरी पोलीस फोर्साच्या जोराचेरूच हे सरकार हे सगळे प्रोजेक्ट्स व्हरतले। गोंयची नाशाडी हे सरकार जे करूंक सोदता ते आमी करपाक दिवचे ना। अख्खें गोंय मेळावलीच्या लोकां बरोबर आसा, पण सगळ्या गोंयकारांनी एक विचार करूंक जाय, आमचे फोकस हो फक्त मेळावलीचेर जेन्ना गेल्लो आसा तेन्ना मोल्या कितें चल्लां हाजेरूय आमी लक्ष दिवंक जाय। कारण ह्या सरकाराचेर आनी ह्या ब्युरोक्रेट्सांचेर आमकां अजिबात विश्वास ना, ते सांगतले एक करतले वेगळें। हें सरकार जें आसा पळय ह्या सरकाराचो
ह्या ब्युरोक्रॅट्सांचो आम्ही निषेध करता आणि मेळावलीच्या लोकांक आमचो पूर्ण पाठिंबो जो आसा तो आम्ही जाहीर करता. आज ह्याच बरोबर आम्ही पहिले असा की हांगा फ्रीडम फायटर्सांचे भुरगे बसल्या, त्यांचा कित्येक वर्षांचो इशू जर गव्हर्नमेंट सोडूंक शकना जाल्यार वो सुद्धा आमकां दिसता की इट इज अ कंप्लीट फेलियर ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. आणि हे फेलियर ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन जे आसा पळय तेच गोंयाक घेऊन बुडटले. हांव महेश मामरेक विनंती करता की त्यांच्यानी आपले म्हणणे मांडचे. कितलेशेच दीस झाले मेळावलीचो इशू चालू आसा, थंचे लोक पेटल्यात आणि गेले 2 दीस झाले थंय ज्या पद्धतीन हे गव्हर्नमेंट हँडल करता हो इशू, म्हाका तर दिसता की हो आता गव्हर्नमेंटाच्या हातातलो इशू हो सुटिल्लो आसा, तांच्या कंट्रोलान ना. लोकूय फ्युरियस जाल्ले आसा आणि हे लक्षात घेऊन आज ते दडपशाही, म्हणजे ज्या पद्धतीन सालाजार जसो पोर्तुगीजाचे राज्य आशिल्ले त्यांना गोंयचेर करताले ते आमचेच लोक आज असे करपाक लागिल्ले आसा. ज्या पद्धतीन त्या पोलीस इन्स्पेक्टरान तिच्या छातीर पाय दवरून तो फुडें सरलो, आरे ती आवय ताजेर तिजेर तूं पाय दवरता, हे सरकार खंय वता आणि हे सरकार कितें चिंतलां ह्या सरकारान? आज असे लक्षात येता आज जर थंय गेलो मेळावलीक जाल्यार तुका अरेस्ट करता थंय ते. मेळावली हो गोंया पासून तोडपाचो प्रयत्न करता काय म्हणून हे सरकार, म्हणजे हो वेगळो भाग आणि थंय जे पोलीस फाटो दवरला आणि थंय जर कोण गेलो जाल्यार ताका धरप आणि भितर उडप जसो शैलेंद्र वेलिंगकाराक केला, तो थंय गेल्लो सपोर्ट करपाक, अशे बाकीचे एनजीओज थंय गेल्ले सपोर्ट करपाक, तांकां धरले तांचेर आज केसीस तांच्यांनी सेक्शन लायले तांकां अटेम्प्ट टू मर्डर. अशें दिसता इट इज अटेम्प्ट टू मर्डर कसो, म्हणजे एजिटेशन करप. आता एजिटेशन करता आसतना लोक फुडें सरतलेच, लोक येतलेच, पूण द गव्हर्नमेंट शूड एजिटेशन कशें हँडल करप हें खबर आसपाक जाय. पूण हांगा तशें ना, आमी आतां इमर्जन्सीच्या वाटेर चल्ल्या असो एक संशय येता आणि हाका सेंट्रलूय गव्हर्नमेंट जबाबदार आसा, कारण आय आय टी प्रोजेक्ट जो आसा हो सेंट्रलाचो प्रोजेक्ट आसा. जसो मोले हो सेंट्रलाचो प्रोजेक्ट आसा, म्हणजे कितेंय करा, कितेंय करप आणि करप, म्हणजे वॉट एवर साम दाम दंड कितें करून ते प्रोजेक्ट करप, लोकांचो विचार करप ना. ते सर्वसामान्य लोक थंय आसात, सर्वसामान्य मेळावली वासी आसात, तांचे तांचो विचार ना तुमकां. ह्या पद्धतीन सरकार चल्ला, हे 60व्या वर्ष सेलेब्रेट करता हे सरकार. अरे खंय कोणाच्या रे अशे छातयेर पांय दवरून तुमी 60व्या वर्स सेलेब्रेट करतात? लोकांच्या तकलेर पांय दवरून तुमी 60व्या वर्स सेलेब्रेट करतले? 100 करोड तुमी मोडटले? हांगा पळयात बसल्यात फ्रीडम फायटर्साची भुरगीं, हांगा बसल्यात तांकां न्याय मेळना अजून. सरकारान वो आमच्या लोकांचो गोंयकारांचो पाशियेसाचो अंत जाल्लोच आसा. लोकांनी आतां खरें म्हणल्यार भायर सरपाक जाय. पीपल हॅज टू कम फॉरवर्ड. आतां जर लोक फुडें सरना, आतां जर लोक फुडें सरचे ना गोंयकार, जाल्यार आमी कितें? वी आर देर, आमी आसात ग्रावंडार. आमकां सपोर्ट जाय, सगळ्यांनी भायर सरचे. हांव सगळ्या प्रेसाच्या माध्यमांतल्यान तुमी आमकां प्रत्येक वेळार सपोर्ट केल्लो आसा प्रेसान, तुमच्या माध्यमांतल्यान हांव सगळ्या लोकां पर्यंत तुमी पावतात तेन्ना हांव सगळ्यांक आव्हान करता की तुमी फुडें सरचे. ह्या हो मेळावलीचोच इशू ना, अशे असंख्य इशू आसा. म्हादयीचो इशू आसा, मोल्याचो इशू आसा, अशे असंख्य इशू गोंया खातीर. गोवा हे धाकटे राज्य आणि एक एक आघात जावप गोंयचेर आमकां परवडपाचे ना. सगळ्या लोकांक आव्हान करता तांच्यांनी फुडें सरचे. आनी एक महत्वाचो मुद्दो आसा, पोलीस खातें काही एक्ट करता आसतना देर हॅज टू बी अ रूल बूक. गोंयच्या पोलीस खात्या कडेन, होम डिपार्टमेंटा कडेन रूल बूक आसा. तुमी खंयच्या ग्रावंडाचेर तुमी अटॅक करतात, तुमी ज्या पद्दतीन तुमी जे अरेस्ट करतात, प्रत्येक राज्याचो एक रूल बूक आसता पोलीस खात्याचो, होम डिपार्टमेंटाचो. हांव होम मिनिस्टर आणि जे मुख्यमंत्री आसा तांकांच प्रश्न करता, रूल बूक आसा वेदर ही इज अवेअर ऑफ इट, हो म्हाका प्रश्न आसा. सगळ्या लोकांनी शादूर जावपाक जाय. हे सध्या चल्ला ते गुंडा राज्य चल्ला आणि हे गुंडागर्दी जी आसा हे ब्युरोक्रॅट्स
अलॉंग विथ द पॉलिटिशियन्स, पोलिसांक हाताशी धरून हे चालू केल्ले आसा. कदाचित आम्ही आता उलयतात काय सांगू शकना, आमचेरूय येतले. पण कित्याक फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनूच ना. आतां उलयता ताका उखलप, उलयता ताका सेक्शन लावप आनी भितर उडप. लोकां कडेन जर पावपाक जाय जाल्यार प्रत्येकान उलोवचो पडटले. जेल जे आसा तांकां कमी पडपाक जाय. प्रत्येक लोकांनी भायर सरचे पडटले. आनी हांव परत एकदां आव्हान करता की सगळ्या लोकांनी, सगळ्या गोंयकारांनी भायर सरचे. आनी मेळावले आसतले, मोले आसतले, म्हादय आसतले, तीन एम, मोले, म्हादय आनी एमपीटी आसा, अशे चार एम आसात. हे एमा खातीर सगळ्यांनी भायर सरचे पडटले. आनी हांव तुमच्या माध्यमांतल्यान, प्रेसाच्या माध्यमांतल्यान परत एकदां कळकळीची विनंती करतां की गोंयकारांनो जागे जायात आतां तरी. धन्यवाद. हांव प्रज्वल सरांक विनंती करतां की तांचे आपले शब्द मांडचे. रघुनाथन आनी महेशान सगळें सांगिल्लें आसा. सो अपील करता गोंयच्या लोकांक की मेळावली इश्यू जो आसा तो फक्त मेळावली सत्तरीचोच न्ही, तो फूल गोंयाचो इश्यू. मेळावली मोले आंदोलन थंड जावना, चालूच आसा, चालूच उरतलें. कारण मोल्याचे जो पर्यंत आमचे हायवे आनी डबल ट्रॅकिंग बंद जायना तो पर्यंत आंदोलन चालूच उरतलें. मेळावलीच कित्याक जाय आमकां प्रोजेक्ट. ओके, प्रोजेक्ट दुसरे कडेन व्हरपाक शकता. थंय बॅरन लँड आसा. मेळावली इज अ ग्रीन विलेज. सो लोकांक थंय नाका, आमकां नाका थंय. वाय मेळावली? इट कॅन बी डन एनीवेर एल्स. सो वाय इज गव्हर्मेंट इन्सिस्टींग ओनली ऑन मेळावली? ओके, सो ताज्या खातीर वाय आर द प्रोजेक्ट्स फोर्स्ड ऑन अस? सो हो प्रत्येक गोंयकाराक हांव अपील करतां की मेळावलीचे जे लोक आसात तांकां आमी तेंको दिवया. वील सपोर्ट देर आंदोलन लायक नायलॉन 6695 जाल्लें, तशेंच आंदोलन पेटलां. ताज्याहून चड खर जावपाचें आसा. कारण जे लोकांक नाका ते प्रोजेक्ट्स लोकांचेर हाडून घालतात तुमी फोर्सिबली. मेळावलीच्या लोकांक तो प्रोजेक्ट नाका, आमकां नाका. वेर देर इज बॅरन लँड दे कॅन हॅव इट. वी आर नॉट ओपोज टू IIT ऑर IT पार्क्स. वी आर नॉट ओपोज टू दॅट, नॉट फ्रिजिंग डेव्हलपमेंट. बट वाय ऑन अ पर्टिक्युलर साईट वेन द पीपल डोंट वॉन्ट इट? दीस इज द क्वेश्चन. सो वी आर नॉट ओपोज. इवन चिमला आमी तो ओपोज करूं ना IT पार्क, बिकॉज थंय लेक आशिल्लो तो बरी करपाक सोदतालो, जो आतां आमकां आंदोलन करून वेटलँड डिक्लेर जालें. सो जायत्यो बॅरन लँड्स आसात थंय तुमी व्हरात. वी आर नॉट ओपोजींग इट. पूण मेळावली प्रोजेक्ट नाका, लोकांक नाका, आमकां नाका. डिस्ट्रक्शन ऑफ नॅचरल हेरिटेज एनवायरमेंट इज गोईंग ऑन. मोले प्रोजेक्ट्स आमकां नाका. आनी म्हादयचें डायवर्शन तर बिलकूल नाका. सो थ्रू दीस मिडियम आय वूड लायक टू अपील दॅट फूल गोवा शूड सपोर्ट द पिपल ऑफ मेळावली. आमी सगळे आसात. आय कंडेम द अटॅक ऑन द एक्टिविस्ट शैलेन वेलिंगकार एंड ऑल अदर एक्टिविस्ट दॅट इज बींग टेकन प्लेस प्रेझेंटली इन गोवा. नमस्कार, हांव रवी हरमलकर. मेळावलीन जो कितें इश्यू जालो, जो कितें इश्यू घडटा, ताका लागून एज अ गोवन म्हणून हांव, एज अ गोमंतकांतलो एक बारीकसो मनीस म्हणून हांव म्हाजी तकली शर्मेन सकयल बागयतां. हांव ज्या तरेन हे सरकार, जे BJP सरकार आसा पळय, ते ज्या तरेन आमकां वागणूक दिता, जे शैलेंद्र वेलिंगकर आसले, रामा काणकोणकर आसले, खुबशे अशे लोक आसा जे थंय वचून तांकां सपोर्ट केलो मेळावलीच्या लोकांक, तांकांच तुमी अरेस्ट करतात, तांचेर तुमी अत्याचार करतात. आनी गांवचे लोक जे आपणाच्या पोटा खातीर, गांवचे लोक जे आपणाच्या पोटा खातीर झगडटा, तांकां तुमी चुट्टून उडोवपाचो प्रयत्न करतात. हें कित्याक? हेतून हांव जाल्यार मागता, हेतून म्हाका दिसता हेतून व्हडली कॉन्स्पिरन्सी आसा. कित्याक ओन्ली लँड मायनींग हेंच्यांनी लुटून लुटून हें पॉलिटिशांनी काबार केलें. आतां जागो उरला, हो जाग्याचेर आतां ही हें करपाक चालू केलां हेंच्यांनी. सगळे पॉलिटिशियन धरा, सगळे MLA आनी सगळे मिनिस्टर फक्त जाग्यांच्या फाटल्यान लागल्या. तुमी केन्ना तरी, हांव तुमकां विचारता, तुमी केन्ना तरी पळयला एक लँड माफिया जो आसता, तेणें केन्ना तरी येवन हांगासर प्रोटेस्ट केला? हो खंय तेंच्यांनी प्रोटेस्ट केलो, बाबा आपणाक रायट्स मेळना म्हणून जागो कन्वर्जन करपाक जाल्या ना? कित्याक सांग, आतां डेल्टीन 400,000 square meter जागो पेडण्या कन्वर्जन करता, ताका तो रस्त्यार येवचो ना. कित्याक सांग, तेचें पोट भरता.
बारीक सामान्य लोक असा पण आपणाच्या पोटा खातीर आपणाची इल्लोसो जागो वाटोवपा खातीर रस्त्यार येता एज्युकेशन करता आनी तेच तुम्ही चिड्डून उडोवपाचे प्रयत्न करता आनी चिड्डून उडयताय बी. एका फक्त जबाबदार सरकारूच ना, आम्ही लोकूय आसा. ज्या तरेन आम्ही लोक घरांत न्हिदून रावता पळय त्या तरेन तांकां एक प्रोत्साहन मेळटा, सरकाराक प्रोत्साहन मेळटा, बाबा हांगा चारूच लोक आसा मरे. त्या जाग्यार जर 4,000 जर लोक येवन जर उठलेले थंय हेंचेर मातसो प्रेशर पडटलो आसलो. सो हांव मागपाक सोदता सगळ्या जनते कडेन, कितें तुमी आयज कितें तरी एक निश्चय घेया आनी एक डिसिजन घेया बाबा आमकां हो गोवा सेफ करपाक जाय. कित्याक आसा आमचो गोवा हो इल्लोसो, ताका सायड सेटबॅक ना, कांय ना कांय ना. जर गोवा ज्या तरेन हे डिस्ट्रॉय करपाक उठल्या पळय त्या तरेन आनी 10 वर्सां जाता म्हटलें आनी कांयच उरचें ना गोंयांत, आनी मागीर झगडी करून तुमकां कांय फायदो ना. आनी तुमकां आनी एक दुसरें सांगता हांव, ज्या तरेन काँग्रेसीन जी वाट लायली 30 वर्सांनी एक 20 ते 30 वर्सांनी तेच्याकून ड्रास्टिकली बीजेपीन वाट लायली. म्हणजे हेचे पसून डेन्सिटी तुम्ही पळोवंक शकता कितें, बीजेपी ही काबार करपाक उठल्या. भारतीय जनता पार्टी ह्यो गोवा काबार करपाक उठल्या विथ द हेल्प ऑफ सेंट्रल गव्हर्मेंट. सो तुमचे कडेन मागता हांव सगळ्यां कडेन, तुमी जागे जायात आनी हेचेर एक फर्म डिसिजन घेयात. आनी ज्या तरेन शैलेंद्र वेलेकराचेर जे टॉर्चर चल्ला पळय पुलिसांच्या प्रोटेक्शनान, तो बंद करपाचो. कित्याक शैलेंद्र वेलिंगकर थंय गेल्लो आपणाक गोवाच्या लोकांक सेफगार्ड करपाक, ताका सपोर्ट करपाक गेल्लो. आनी तुमकां लास्ट सांगपाक सोदता, जो सागर एकोस्कर आसा तेच्या आवयक आनी बायलेक आनी भयण जर आसले, ताका अपील करपाक सोदता, तुमी जें कितें केलां तुज्या चेड्यान, तुज्या घोवान आनी तुज्या भावान, तें खरेंच आसा काय ना तें आज रातीक बसून तुमी मंथन करा. आनी जाय जाल्यार ताका 2 चोप दिया. कित्याक सांग, जे तरेन तो वाळपय वागता पळय तो असो दिसता कितें बाबा तो हिटलर कसो आमच्या गोंयान येयला. असो जे तरेन तो बायलांचेर पांय दवरून गेलो, ताका चुड्डून गेलो पळय, तेचो हांव सारको निशेध करता, धिक्कार करता हेचेर. आनी हांव तुमच्या माध्यमांतल्यान सांगपाक सोदता, सागर एकोस्कर तुम्हारा दिन भी आएगा, अभी मेरा दिन नहीं है, तुम्हारा दिन जब आएगा तब मेरा दिन रहेगा. म्हणून हांव इतलें सांगता आनी बंद करता. देव बरें करूं. कोर्टान बिटान वचपाच्या. आमकां दिसता की हे थंय एकंदरीत परिस्थिती पळयत जाल्यार थंय वचपाची परिस्थिती गव्हर्मेंटान दवरूंक ना. जशें दोन म्हणला की थंय पोलीस फाटो इतलो दवरला की जो कोण थंय एंटर करता ताका धरप आनी भितर उडप. जनता जेन्ना उठतली, लोकांक जेन्ना रियलायज जातले आनी लोक जेन्ना थंय वतले पळय तेन्नाच ते बंद जावंक शकता. आमचो सपोर्ट जो आसा जनतेन थंय दाखोवचो पडटलो, प्रत्येकाक भायर सरून आपूण मेळावले खातीर उबो आसा हें आमकां सांगचें पडटलें. जो पर्यंत तें जायना जाल्यार हे दादागिरी करून, सद्या दादागिरीच चल्ल्या, सरकाराची दादागिरी चल्ल्या. बंद गोवा जर थंय गेलो जाल्यारूच तेजे पॉसिबल आसा, जाल्यार ते अदरवायज ते अशाच पद्दतीन दमदाटी लोकांक मारूंक, एक्टिविस्टांक मारून भितर काडून भय घालूनच ते सगळे प्रोजेक्ट फुडें व्हरतले. पण हांव ओदोळ म्हणत अशें परत सरकाराक सगळ्या जनतेक आव्हान करता की तांच्यांनी फुडें सरचें पडटलें. आज म्हाका फाल्यां तुका तेन्ना कितें ना कोणे तरी कॉल घेवपाक जाय न्हू, अमके दिसा सगळे या अशें केन्ना हो कॉल दितलो आमी. जशा पद्दतीन तो इश्यू हँडल केलो, ज्या पद्दतीन ह्या सरकारान इश्यू हँडल केलो पळय, म्हाका असा पूर्ण खात्री आसा की लोकांक आतां समजून आयला. जशें हांवें म्हणलें, आज म्हाका फाल्यां तुका, लोकांनी हो लक्षांत घेवपाक जाय. आज जर म्हाका जर अशें जालां मेळावली लोकां, फाल्यां आनी खंय अशेंच करतले. तेन्ना दीस इज द रायट टायम, आतां तरी लोकांनी भायर सरचें. हांव परत म्हणटा, परत हांव तेच म्हजें स्टेटमेंट येता की लोकांनी उठचें पडटलें. जो पर्यंत लोक भायर सरना तो पर्यंत हें जावंक शकना, हें आमी बंद करपाक शकचे ना. तो पर्यंत सरकार दादागिरीच करतले. जो थोडो तरी विचार करा, वर्सभर उरला इलेक्शना खातीर, लोक आपले कसले स्किमी खातीर आनी कसले नोकरे खातीर हे सरकार जे आसा फक्त ते कॅरट दाखयता, आमिशा दाखयता. ते आमिशाक बळी पडनाकात, तुमचो स्वाभिमान दाखयात. गोंयकारांनी आतां आपलो स्वाभिमान दाखोवपाची गरज आयिल्ली आसा. स्वाभिमान दाखयात, भायर सरात. ते तांचे स्किमी खातीर, त्यो नोकऱ्यो खातीर तुमी फाटी राहू नाकात. ते फक्त कॅरट दाखयतले मायनींग सुरू करता म्हणून. इट इज डिफिकल्ट इन मायनींग स्टार्ट करपा खातीर.
सो एवरी टायम जेव्हा इश्यू येतात त्यांना ते मायनिंगचे टुंटुणे वाजयता, पण ते मायनिंग सुरू करपाक जायना. जसं ZP चे इलेक्शन आले, मायनिंग सुरू करता म्हणले, आम्ही ह्याच मैदानाचेर, आझाद मैदानाचेर आम्ही त्यांना लाईफ गार्ड बसले, त्यांना आम्ही हांगा प्रेसाक सांगितले, हे प्रेसाच्या माध्यमातून लोकांपर्यंत गेले आम्ही की दोन दिवसा पहिली ते विचार करा आणि मतदान करा म्हणून. तुम्ही वयतले ज्या पद्धतीने 33 सीट्स आले त्यांचे, त्यांना दिसले की आम्ही करतात ती पूर्व दिशा, आम्ही किती करतात तेच खरे. आणि आज ताजो हो जो असा, दॅट इज मेळावली, हे दादागिरी करून तांच्यानी दाखवले आशिले. फक्त तो मेळावलीचो लढो, म्हणजे मेळावलीचे लोक फुडें सरून तो झगडटात, म्हणून बाकीचे NGO थंय वचनाशिले, कित्याक ते झगडटात न्ही ऑलरेडी. पूण आता ह्या टायमार सगळ्या लोकांनी थंय वचपाची गरज आसा, त्यांना गरज नाशिली, कित्याक ते झगडटाले. एव्हरी विलेज वॉज फायटींग, आणि तांकां ते दुसरे NGOs बी थंय आयले तितले नाकाशिले, ते देवर फायटींग. पण आता हो फूल गोयचो कॉज झाला, पहिली गोयचोच कॉज आशिल्लो. सो आता सगळे NGO सगळ्या लोकांनी, NGOs न्ही सगळ्या लोकांनी थंय वचून तांकां सपोर्ट करपाचो सध्या स्थिती आसा. सो वी हॅव टू टेक अ कॉल ऑन दॅट. तुम्ही वयताले थंय? डेफिनेटली. केन्ना? आम्ही वतले, आम्ही जेव्हा वतले तुमकां कळयता. जसे आमकां सांगले, आमकां ते टपून आसतले, म्हणजे ते धरपाक रावल्या, सेक्शनां लावपाक रावले आमकां थंय, हे खबर आसतना आम्ही ते करप त्या वेगळ्या पद्धतीन हँडल करप हाचो विचार करपाक जाय, आणि आंदोलन करप आणि थंय वचप आणि घे गोवाचे लोक थंय गेले जाल्यार कितल्या जाणांचे सेक्शन लाय, जाल्यार कितल्या जाणांक भितर उडयतात, तो रिझनातलो जागो होल ऑफ गोवा. थ्रू दीस मिडियम वी आर अपिलिंग दॅट होल ऑफ गोवा शूड गो टू मेळावली अँड सपोर्ट अँड से सी दॅट प्रोजेक्ट इज स्क्रॅप. तुमकां हेजेर कितें म्हणपाचें आसा? हो जो आतां इश्यू आसा, तुमी म्हणटा जेन्युइन सपोर्ट करतो थंय, पूण सध्या ते पॉलिटिकल इश्यू करपाक खूब जाण पावता, तेजेर तुमकां कितें म्हणटा? पॉलिटिकल प्रत्येक गजालीन गोंयांत तूं आज कितें करता जाल्यार पॉलिटिकल इश्यूच म्हणटले तूं. आज फाल्यां आज हांगा ते बसल्या पॉलिटिकल इश्यू, आनी कितें जाल्यार पॉलिटिकल इश्यू. पूण थंयच्या लोकांची खरे उदळ उदरां सांगले, देर आर सो मेनी अदर इश्यूज ते मेळवली लोकांचे. प्रत्येक गजाल पॉलिटिकलीच, पॉलिटिकल सरकारूच करता, तर तांकां ते पॉलिटिकलीच जाल्ले जाय. म्हणटा फ्युअल्ड बाय ओपोजिशन, इट इज नॉट फ्युअल्ड बाय ओपोजिशन. सो अशें म्हणून खंयचोय मुवमेंट हो टार्निश करप, हो पॉलिटिकल मुवमेंट हो हाजो म्हण अशें म्हणून टार्निश करप सो दॅट दे आर सप्रेस. पूण हो पॉलिटिकल मुवमेंट न्ही, इट इज पिपल्स मुवमेंट. पिपल डोंट वॉन्ट इट, पिपल्स मुवमेंट. हातूंत पॉलिटिक्स कांयच ना. आनी कोण आतां आपले पॉलिटिकल करियर फर्दर करपाक वतले बी ते आमकां लागना. पूण हो पिपल्स मुवमेंट, होल ऑफ गोवा शूड सपोर्ट दीस मुवमेंट. So through the press we are appealing to the full Goa that it is a people's movement and I am support kare. So ruling government will always say it is a political movement. So tase mhantage tanche satle ni ho political movement mhantage te vadle madhecho issue chalu asa political movement mole asa political movement. Udak amka udak jar jay jale udak jay ni amka madhecho udak divert kele udak kanchan bitle ami. Ata sadya paristhiti pahille asa ki sadya dry zalle asa mukhyamantri baithak gheta utka khatir. अरे तर मुळाशी वच मरे थंयच. हांवें लास्ट टायम म्हणलेले की म्हादईच्या संदर्भात आपली आवय म्हणटा जाल्यार आवयची खबरे कितलो गेलो मुख्यमंत्री, अजून वचना तो. म्हणजे प्रत्येक गजाल जेव्हा लोक उलयतात त्यांना तो पॉलिटिकल म्हणप आणि तो सोपोवपाचा प्रयत्न करप. पॉलिटिकल न्ही, हो लोकांचे इश्यूज असा, जेन्युइन इश्यूज असा, त्यांना प्रत्येक लोकांना बाहेर सरचे पडतले, जाल्यारच ते इश्यू बंद जातले. धन्यवाद.